ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. भिवंडीत पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातला असून 25 ते 30 जणांचा चावा घेतला. यात लहान मुलांचा देखील समावेश आहे. शहरातील शांतीनगर परिसरातील गौसिया मस्जिद परिसरात पिसळलेल्या कुत्र्याने हैदोस घातला असून सोमवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर घरी जाणाऱ्या मुलांवर त्याने हल्ला चढवला. यावेळी तब्बल 25 ते 30 जणांना कुत्र्याने चावा घेतला. त्यामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांसह लहान मुलांचा अधिक समावेश आहे. या पिसाळलेल्या कुत्र्याने मागील 3 दिवसात या परिसरात अनेक नागरिकांना चावा घेतल्यानंतर या कुत्र्याने हैदोस घालत हा हल्ला चढवला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली व सर्वच चावा घेतलेल्या मुलांना स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे. यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर झाली आहे. सर्वांवर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. स्थानिक नागरिकांनी या पिसाळलेल्या कुत्र्याला दगडाने ठेचून ठार मारले. भिवंडी पालिका क्षेत्रातील कुत्र्यांच्या निर्बिजीकरण मागील कित्येक वर्षांपासून बंद असून त्यामुळे शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.